बारामती तालुक्यातील मुर्टी या गावास महाराष्ट्र शासनाचा जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नुकताच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृषी अधिकारी प्रवीण माने यांनी माहिती दिली आहे. बारामती तालुक्यातील मुर्टी या गावास महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत नुकताच पुरस्कार देण्यात आलाय. या परिसरात ओढा खोलीकरण आणि सिमेंट बांधारे अशी अनेक कामे करण्यात आली आहेत. यामुळे जिल्हा टँकरमुक्त होण्यास मोठी मदत झाली. सामाजिक संस्थांची मदत घेऊन जलयुक्त शिवार अंतर्गत कोट्यवधी लिटर पाणीसाठा करणे शक्य झाले. यामध्ये लक्षणीय काम जिल्हास्तरावरील उत्कृष्ट कामाबद्दलचा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जलमित्र पुरस्काराने बारामती तालुक्याला दुसऱ्या क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नुकताच राज्याचे कृषीमंत्री आणि जलसंधारण मंत्री प्राध्यापक राम शिंदे आणि राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या हस्ते धनादेश सन्मानचिन्ह तसेच प्रमाणपत्र यावेळी देण्यात आले. आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी सौरभ राव, कृषी अधिकारी आणि विविध खात्याचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. मिळालेल्या पुरस्काराबद्दल कृषी अधिकारी प्रवीण माने यांनी माहिती दिली आहे. शासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कामे करण्यात आली आहेत. प्रामुख्याने ओढा खोलीकरण, बांध बंदिस्ती, पाणी आडवा पाणी जिरवा यामुळे जिल्ह्यासह तालुक्यात सर्व गावे जलयुक्त बनली आहेत. या कामासाठी नागरिकांनी प्रयत्न केले आहेत. गावामध्ये शिवारात लाखो लिटर पाण्याचे संकलन झाले, त्यामुळे विहिरी, ओढे आणि नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. शासनाच्या योजनेमुळे दुष्काळग्रस्त गाव हिरवेगार झाले आहे. लाखो लिटर पाणी साचल्यामुळे जलयुक्त शिवार जलमय होण्यास मदत झाली आहे. बोला. मी प्रवीण माने, कृषी सहाय्यक मुर्टी, तालुका बारामती, जिल्हा पुणे. मुर्टी या गावचा समावेश 2015-16 या वर्षामध्ये जलयुक्त शिवार अभियानमध्ये करण्यात आला. या अभियानाची अंमलबजावणी करताना ग्रामसभा घेऊन त्याचबरोबर शिवार फेरी करून या गावात करण्यात येणाऱ्या कामांचे नियोजन करण्यात आलं. त्यानुसार कृषी विभागामार्फत या गावामध्ये 300 हेक्टर क्षेत्रावर कंपार्टमेंट बंडिंग, 4 सिमेंट काँक्रीट बांध, सिमेंट काँक्रीट बांधामधील गाळ काढणे, खोलीकरण ही कामे करण्यात आली. त्याचबरोबर वैयक्तिक शेतकऱ्यांना शेततळे आणि त्याचे अस्त्रीकरण हे सुद्धा नियोजन करण्यात आलं. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा या दृष्टीने शेततळी, संरक्षित सिंचन आणि सूक्ष्म सिंचन, ठिबक, तुषार याचा प्रचार आणि प्रसिद्धी आणि अंमलबजावणी करण्यात आली. या कामामध्ये एन्व्हायरमेंटल फोरम बारामती, त्याचबरोबर सकाळ रिलीफ फंड यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नाला खोलीकरण आणि सरळीकरणाची कामे करण्यात आली. त्याचबरोबर बोला. मी जालेंदर जगदाळे, गाव मुर्टी. आमचं बारामती तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील गाव सतत दुष्काळात होरपळत असल्यामुळे कायम पावसाळ्यातही पाण्याच्या टँकरची गरज पडायची. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आशीर्वादाने आणि स्वतः त्यांनी लक्ष घालून आमचं गाव संसद आदर्श ग्राममध्ये बसवलं. त्याच्याचबरोबर आमचं जलयुक्त शिवारमध्ये सुद्धा गावाची निवड झाली. आदरणीय साहेब सौरभराव सर, आदरणीय कृषी अधिकारी यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळं आमच्या गावाचा चेहरा मोहरा बदलला. आज आमच्या गावामध्ये आजही ओढ्याला पाणी वाहत असून आज कमीत कमी 2 वर्ष आम्हाला टँकरची गरज पडणार नाही. अशा पद्धतीने आमच्या पूर्ण गावातले बंधारे ओढे पाण्याने भरलेले आहेत. आणि सी24 साठी मनोहर तावरे, बारामती.